वेळ भटकत राहू नका हो उरसात. जास्त उशीर नाही होणार काकी. हल्ली पोलीस थोडं लवकर बंद करतात ना. डोकं ठेवू आणि येऊ परत. काकी कसा दिसतोय? इकडे मस्त दिसतोयस. बर तुला काही खायचंय? भूक नाहीये पण जेवायला घरी आहे. हा मी वाट बघतीये तुझी. बाहेरचं सटर फटर खायचं नाही. पैसे आहेत? हो तू काल दिले होते ते आहेत ना. पुरतील? हो. गुप्ता शेठ आज लवकर. चल रे. गुप्ता शेठ लय टाइट आज. गुप्ता शेठ कोण रे? अरे दिगे तू काय करतोय इथे पंट? तुलाच भेटायला आलोय. मला? मला काय रे? भाडे चिठ्ठ्या बदलून किती जणांना रस्त्यावर आणलं रे डुकरा. एक मारली तर चड्डीत मुतशील. याला कोणाचा फोन आहे? गुप्ता? हा गुप्ता. शिरे आप तेरी भाड़े की पावती तैयार है, आके लेके जा घर पे. अभी? अरे सुबह आता हूँ ना. नहीं नहीं कल सवेरे में गांव जा रहा हूँ ट्रेन से यूपी. हाँ ठीक है देखता हूँ मैं. ए गुप्ता म्हणतोय भाड़े पावती रेडी है आता येऊन घेऊन जा म्हणे. रेडी है? हाँ. अरे मग चल चल जाऊया दोघं. चला आपल्या नावावर घर झालं. आपल्या घराची भाडे पावती आपल्या घरी फ्रेमच करून लावतो की बघ. पूजा घालू लगेच घरी. चांगला सत्यनारायणच घालू. अरे दरवाजा उघडाच आहे. गुप्ता. ए गुप्ता. अरे आता चल. गुप्ता. ए गुप्ता. चायला गेला कुठे? आणि अब्बा कसलं मस्त आहे ना. अरे त्या झाडावर चढून काढला मी. तो दुसरा पण काढायचा यायला मला. अरे इथं बघ ना मी ढाप दाखवतोय ना तुला. माग काय बघतो? अरे इथं बघ इथं. ठीक आहे. काय नाही नाही चुकलं चुकलं. परत नाही करणार. परत नाही करणार. परत नाही करतले. मेल्या तुझ्यासाठी घास घास नापास झालंच ना रे. मारते कसं पाहिजे? मेल्या परत नापास झालंस तर शाळेतून काढून टाकतले. मग काय धोंडे खातलस? काय बापाशी सारखं घोडं घेऊन फिरतलस? तू एक बहिणी त्यांना कशाला रोजचा त्रास? तुझा ना तू आहे. तू झेजर. तुझ्या नाका की त्या मिरचे जमले ग नटो राखायचा. आणि तुझो घो आना तर माझो भाचो आणि याचा चुलतो. आणि ह्याच्यावर लक्ष ठेव कोयो ना म्हणूनच तुमका आड्या घरात ठेवलंय. कळला? आणि कोण असा मोठा घरात लक्ष देणारा? तो ऐकतो का कोणाचं? वाया गेलाय नुसता. गो तुझा तोंड बंद करा. तू का बोलूची गरज नाही? मी विषय काढलेला? रोज रोज सत्ता माशा नुसता. घरात पाळलाय मी. हा जेवायला काय केलंय? भूक लागली ती तुझ्या. भाभी मी जिवंत असेपर्यंत होईल नाही ते टॉवर. अरे जिवंत असेपर्यंत काय, आता हा हा म्हणता टॉवर उभं राहील. बघतेच कसं टॉवर उभं राहता तो ना. एकेकांचे तंगडे तोडून टाकलंय ना मेल्यांचे. तर बघ हा तू बोलून चाळ पाडायची थांबणार आहे? काहीतरी बोलती उगेच. चांगला 450 स्क्वेअर फूटचा एरिया भेटेल. मग संडास बाथरूम आतमध्ये. अरे संडास बाथरूम का तुका चाटूचवा काय रे? अरे मेल्या जरा डोक्या लढव आणि विचार कर. खर्च किती वाढतो माहिती या टॉवर झाल्यावर?
आता आपल्या पाठीमागे ती बदक चाळ होती हा त्याचं आता माहिती आहे ना तो मोठा टॉवर झालो आतो तर तेतुरली ती शेळकीन गावलेली सांगा होती आता इतको खर्च वाढलो की चड्डेत मुताची पाळी इली काय आपला नाही नाही त्या गावड्याक भेटतलंय नी सांगतलंय कॉर्पोरेटर असस ना मग ह्या आधी काय तर थांबव तो थांबवतोय घंटा तोच भागीदार आहे बिल्डर बरोबर गावडो काय नाही मग तो म्हाका आवशी जर्गो करता माझा शब्द अजिबात पडाक देऊचो नाही अरे लहानपणी माझ्या हातचं खाल्लो पोरगो बाई चांगलं आहे ना या घाणीत राहण्यापेक्षा टावर मध्ये राहू तू का कोणी सांगितलं घाणीत रवा हा तू या फक्त डिगो मोठं जायचं रडे रवतलस त्याच्यानंतर छू मग आम्ही कुठं जायचं मस्नात जा दीड वर्षापासून भाडं भरतोय ना आम्ही मग काय उपकार केलंस आधी त्या चिंचपोकळीच्या चाळीत रवस 12 जण एकत्र घोवांगडा झोपाची पाळी इली का तुका दिवस ठरवचो लागा विसरलंस काय गोहाडे आयता गावता तर चरबी झाली तुका बाय कसली भाषा आहे शिर्या माका देवान हीच भाषा शिकवली तू नुसतं तिथे शांतपणे ना नंदी बैलासारखी मान हलवत रा यो माझ्या समोर तोंड उघडतलो मग मरा या घाणीत चला आत मध्ये आपलंच खरं करायचं दुसऱ्यांचं काही ऐकायचं नाही अगं सुप्रिया ऐक भडकू नकोस काहीतरी गेलो बायलेची चटी बघल कोणाची वाट बघतोय रे भाई नाही नाही असंच क्या रे शिरे अर्जंट बोलाय मेरे को और नहीं तो क्या गुप्ता इस बार भी भाड़े पावती पे नाम नहीं आया मेरा इधर सब लोग सुन रहे हैं ना तो बोल ना भाड़े पावती का मैं क्या बोलूं वो घर वालों को और गावड़े तेरे ट्रांसफर करने वाला है ना गावड़े का पैसा चुकता कर चिट्ठी तेरे नाम पिछले महीने दिया 2 लाख 5 लाख का बोली था ना गावड़े पैसा पूरा आने तक कुछ करने वाला नहीं है तेरा अरे इतना अचानक से कहां से लाऊंगा मैं क्या मेरे को क्या बोलता है उसको समझा हे बक्षीर इतना उसूल है फूल पैसे भेटले शिवाय इथे काम होत नाही आणि गावडे साहेब काही नियमाच्या बाहेर जाऊन काम करत नाहीत 3 लाखाचा बंदोबस्त कर भाडेपट्टी तुझ्या नावावर काय गावडे साहेब नाही बरोबर बोलतो की ना बरोबर आहे ना पण ह्याला सांगून काय फायदा येडा कळलं तर ठीक आहे ना काय चुपक नाही सांगून अहो गावडे साहेब 3 लाख काय लहान रक्कम नाही आहे गावची जमीन काढली मी विकायला सौदा झाल्या झाल्या देतो की पैसे फक्त मलाच नाही तिचं गावचं घर आहे ना त्याची पण टाकडुजी करायची तुला आणि तुलाच करावं लागेल ती कळलं का आणि तिच्या नावावर पैसे पण टाकावं लागणार तुला आईसारखी आहे माझ्या ते तिच्या हातचं जेवलोय मी मग तुला सांगतो बघत्या अरे मोरीचं कालवंत्र असलं मस्त बरं होते ना झणझणीत नुसतं खाल्लं का माणूस बघ मी निघू मग काय जेवायला थांबतोयस अरे जा निघ आता पैशाचा बंदोबस्त कर मग तोंड दाखव चल निघ निघ चलता तुरली कावटं कशी कमी झाली रे खाल्लं तुया तोंड उघड खोटं जा हा अरे मग कावटं कमी कशी झाली हा याच्यात कायम पोटात आग पडलेली असत हा कायम पोटात आग पडलेली असत जेवलं नाही तो दुपारी आज पैसेच मिळाले नाही ना अरे देवा अरे मला आधी सांगूच ना हे गे खा 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 अरे आधी सांगल्यावर काहीतरी रांधून घातलं असतं हां हायत्या हायत्या उन ग्याक देऊ नको खाऊ लय शपार लो माय खा तू या खा म्हातारे कावटा बरं शिल्लक दिसतं
गिराय नाही वाटते महिनो करणारे लोकांकडे पैसो नाही खडे दारू मेले उदारीर पितळ तर कौटांचे पैसे खडे सुन देतले पुढी असून फक्त मीठ बांधून नेतत तेव मागान मागान माका दे दोन कवटा चांगलं मीठ माराने देतय देत डायरीत लिहून ठेवा मागच्या जातानात त्याचे 2-9 झाले होय लिहून ठेवतोय डायरीत जा माका सांगतो हा डायरी बावे काका लय बनवतोय आधीचे 10 आणि आत्ताचे 2-12 झाली दे डायरी मी लिहून ठेवतोय कर्माची डायरी असे सगळ्यांचे उदारे डायरीत लिहत राहुलं असतंय ना तर माडी बांधून झाली असती मेल्याच्या खिशात नाही फुटकी कवडी तर 12 अंड्यांचे पैसे खडे सुन देतलो माझ्या नशिबात सगळे भरले एक अंडा खाऊ धंदो धंदो तरी होऊ दे आधी मग काय ती खा अंडी एक अंडी खे मांडू दे काय विठ्ठल टपरी लवकर बंद केली रे धंदाच नाही आजकाल हे भाभी सरक 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 काय आलं रे अरे ती बाहेर अंडेवाली बसते ना तिच्या घरात कोण राहतो रे शिरे रे तिचा भाचा लई म्हणजे अरे तो त्या भाडे चिठ्ठीवाल्याला भेटतो आणि त्याला भाडे चिठ्ठीवर नाव बदल करून सांगतो काहीतरी बोलतो भाड्या अरे खरं सांगतो मी 2 वेळा बघितलं टपरीवरती आज सकाळी पण आलेला काय बोलतो माझ्या हातात गावान देत्या शिऱ्या त्या नाही तुकडं पडलंय त्या चल हे तू धंदो सांभाळ रे अरे काय बय आज लवकर संपला माल माल गेलो तू आधी बॅग भर आणि वाटेक लाग काय 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 तुका भाडे पावती आपल्या नावावर करून होईया भाडे पावती काय 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 बोलते तू का सगळा कळला बोलवत्या गुप्ता बोलवत्या गुप्ता आता का बोलव बोलव माझ्या समोर जा विचार त्याला बोलव माका कोणाकडे बोलवता नाही त्याच्या कशात पैसे कोबलं शिकतो की त्या तोडगड चाललो माका काय ऐकूचा नाही तू आधी बॅग भर आणि तोड काय कर माझा कसा निघणार तू यामध्ये बोला नको तुझा तो मी मुसकाट सोडून टाकेल आमचे काय हात तू माझ्या हातून चालतोस हो चालणार लाज नाही वाटत तू काय तोड एक मिनिट ठीक आहे बाय जातो आम्ही आमचे पैसे तेवढे टाक खायचे पैसे गेली 1.5 वर्ष या घराचं भाडं मी भरतोय राशन मी भरतोय इलेक्ट्रिसिटी बिल पाणीपट्टी या घराची डागडुजी हे सगळं मी केलंय आणि त्याचा सगळा हिशोब आहे आमच्याकडे त्याचे पैसे टाक मग आम्ही निघतो उद्याच्या उद्या नाही तुझे पैसे तुझ्या तोंडात मारले ना तर नावाचं बय नाही आधी बॅगो भर आणि तोंड काळा कर आणि नाही मी आडिया केलंय तुझ्या तंगड्या तुडून आता गळ्यात घालतो तू त्याला आसरा दिला आणि भिक्कार झाला असा बेमन निघाला अरे तो बरो अरे पण ती कैदाशी त्याची बायको आणा ती त्याला चढवता तू हे काम कर माका थोडे पैसे दे त्या दोघांच्या तोंडावर मारतय आणि त्यांना ते घरातून बाहेर काढतय माझ्या अंगावर धावलेली ती माहिती माझ्या अंगावर तू चालले मग पैसे बिशे द्यायची काय गरज नाही घरात राहतो ना अजून शिरेला बोलवायला सांगितलं होतं काय झालं रे काय घेऊन येतो त्याला चांगली चांबडी लोळव त्याच्या पायले का बोलव माझ्या राहतोच चाललंय तू आधी माका पैसे दे त्यांच्या तोंडावर तू काय काळजी करू नको मी आहे ना आहेस तू माझी करत राहतो हे जे सगळं आहे ना हे सगळं त्याच्यामुळे तुझ्या पोरामुळे बघत्या तू नको काळजी दादा बघा आला शिर्या कार्यालय शाना झालं काय माझा लागा अरे त्याला घेऊन जा ऑफिस मध्ये घेऊन जा घेऊ जा त्याला ऑफिस मध्ये बस बस बघा जरा चहा पाण्याचं बघ रे हो दादा आई चहात साखर किती टाकू अरे मेल्या पोटात आग पडली आधी काहीतरी खाव काढ शकेल किती टेके विचारता तू पण तमाशात चाळीत अख्खी चाळ गोळा झाली होती काय वाटल काय रे हुकलायस का तू
एकतर भाडे चिट्ठी नावावर नाही झाली तुझी अजून, आणि असली काही ते फालतूगिरी केली ना 2 लाख रुपये तर तू विसरच, पण घरातून पण बाहेर पडावं लागल. अहो त्या दिवशी बरेच काहीतरी वेडावाकडं बडबडायला लागली, शिव्या द्यायला लागली. अरे ऐकून घ्यायचं ना हेनरिया, काय खाली येत होती का? एकतर गुखून बसलायस. आता काय करू तुम्हीच सांगा. थंड राहा, जरा थंड राहा. बाहेर चल, तुझ्या पाया पड, चुकलं म्हण. चल चल रे बघ, 3 लाख रुपये लगेचच्या लगे दे. म्हणजे काय, भाडेचिठ्ठी तुझ्या नावावर लगेच करून टाकू. गावडे साहेब, या आठवड्यात करतो मी बंदोबस्त. करशील? हो मग चल 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 कर चल चल पाय पड, चुकलो मन. बाय चुकलो, बाय बाय माफ कर, रागाच्या भरात मी बोलून गेलो, पुन्हा असं नाही होणार बाय माफ कर. नाही रे नाही रे, तुझ्यावर माझं काही एक राग नाही बघ, काही एक राग नाही. हा पण ती आग लाई तुझी बायको तुका चढवता आणि तू तिच्यात आलार नाचतस. हा हे बघ बाय, इथून पुढे ती तुला काय पण बोलणार नाही, आणि जर काय बोलली तर मी तिथल्या तिथं मुस्काट फोडीन तिचं. पण त्या भाडेपावतीचं आधी काय बोलली होतस तर सांग. अगं मी त्याबद्दल काही नाही बोललो बाय, विश्वास ठेव माझ्यावर. त्या गुप्तानं 2 महिने तुझी भाडेपावती दिली नव्हती म्हणून त्याला विचारलं फक्त. अरे देवा, कोण पण बाहेरचं येऊन तुझ्या डोक्यात काय पण भरवतो आणि तू सख्या भाच्यावर संशय घेते बाय. नाही अरे तसा नाही, मग तू माका नीट समजावून सांगूक नको काय. हा हे तुला राजकारण माका काय कळता काय. हा आता श्रेया चल निघा, चल चल नाही बरोबर जा. अरे अरे माका नको ते शिराक देवचे होते म्हणून मागलेलंय, माका नको पैसे. अगं ठेव तू यासाठीच ठेव. अरे पण ठेव राहत, अगं सख्या सारखे माझे तू. हा आता सख्या परत दिला असं तर ठेवलं नसतं का? मग माझ्याकडून काय प्रॉब्लेम आहे? राहत बरं ऐक, आता मला जायचंय, नाश्ता पाणी झालं का नाही? कोणी दिल्यानंतर खाईन ना, मी लोक काय तोंडो कधीपासून गेलो आता येऊकच नाही. ए पक्या काय झालं रे? गरम करतोय दादा. पाया पडतोय. गावडे साहेब चल उशीर होतोय. हा येतोय चल. देव माणूस बाप पैसे देऊन गेलो. ए दिघे थांब ना. ए अरे दिघे कुठे चाललं? अरे इली असती बघ पतंग. अरे आहेत ना आपल्याकडे खूप, पण ती पण काढतो ना. अरे मरू दे ती, तू खाली ये लवकर. का फाटली काय? अरे तूच म्हणला होता ना बंगारवाल्याचा भूत आहे तिकडे. मी घंटा घाबरत नाही कुठल्या भूता बेताला. भूत आलं ना की सीधा चड्डी काढतो त्याच्यावर. कुठलं बी भूत माझा जटवाकडं करू शकत नाही. का? माझे आजोबा मांत्रिक होते ना, गावात कोणाचं बी भूत उतरवायचे. आजोबा समोर आले ना की भूताचे पाटायचे. का सांग? का त्यांना एक से एक मंत्र यायचे ना. तुला येतात मंत्र? नाही ना, पण बाय म्हणते की मला मंत्रांची गरजच नाही, मी आजोबाच जन्माला आलोय म्हणून तर माझं नाव दिगंबर ठेवलं ना. मी तो भांगारवाला. आई शपथे घाबरवू नको ना. अरे खरंच खरंच. ए भांगारवाल्या माझा निरोप दिलास काय रे बाबाला? दिघे तू कोणाशी बोलतोयस? अरे तो बघतो बघतो भांगारवाला कुठे बनवला याने मला. ए त्याला तू काय विचारत होतास? काय नाही रे, बस माझ्या बापाचा मर्डर कोणी केला ते विचारत होतो. अयला एवढा मोठा भाई तुझा बाप, कोणी मर्डर केला असेल रे? गफलत मध्ये मारला रे. हे ना. हा गाडीत कोण आलंय? काय भावी कसं आहे? महादेव शेठ बऱ्याच दिवसाने आलं. हो ये भयो. काय पडव शेठ बर ना? ए भयो कोण आले बघ तरी. कोण रे? या या. कशी आहेस बाय? कोण रे यो साहेब? खडे तरी बघल्यासारखं वाटता. आता काय वाकड्यातच बोलणारस का तू? नाही नाही एकदम आता सरळ बोलते. काका काका कधी आलास? अरे आत्ताच. अरे ढिग्या केवढा मोठा झालायस तू, आणि हे तुझ्यासाठी. अक्षयला नाही आणलंस? नाही रे राजा, त्याची शाळा आहे ना, तूच आहे ना एकदा त्याला भेटायला. आज येऊ? आज नको, मी येतो ना तुला न्यायला. हा इलो इलो इलो.
तू जरा बाहेर जा रे, मका इथे साहेबाशी जरा बोलू चल. मी नाही जाणार. जा नाही तर पाटील लाद घालीन. चल वाटेक लाग. येतो काका. जा जा आणि बॅगेत पैसे ठेवले का तुझ्या? थँक्यू काका. चल आता काय काम काढून इलस तसा. काय नाही ते ऐकलं असं की चाळ रिडेव्हलपमेंटला जाते का, म्हणजे ऐकलं असं. ते तर तुझा काय? नाही माझं काय, बिल्डरला थोडे जास्ती पैसे देऊ आणि मोठी जागा घेऊ, है ना. म्हणजे मी मेलं काय माझी खोली स्वतःच्या घशात घालू मोकळू. काही काय बोलतेस तू, मी काय असा माणूस वाटलो काय तुला? मी तुका काय ओळख नाही काय रे. हा चाळकी आडनावाची लाज वाटत होती म्हणून तू आडनाव बदललं. सको भाव मेलो तर त्याच्या मैता खाऊ येऊ नाही तू, आणि माका सांगतस मी तेतुरलो नाही म्हणून. हा मग त्याने काय पराक्रम केला होता? नाही नाही नाही, पराक्रम तू केलंस ना. पराक्रम तू केलंस, शिकलस, शिकलेली बायको केलंस आणि सगळ्या मारलस आणि आत्ता इलस आयत्या बेळ नागोबा बनवून हिस्सा मागू. मी हिस्सा मागल आलो? नाही 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 नाही, दानधर्म करू केलंस ना तू या. अरे फुटकी कवडी गावाची नाही माझ्या खोलीची तुका सांगून ठेवतय. मग काय सगळे ह्या शिऱ्याच्या घशात घालणार आहेस? डोळे काढून हातात देईन त्याचे, हाताक लागत देऊचं नाही. तुमका सगळ्यांका सांगून ठेवतय माझा जाग काय हा ना, तर माझ्या डिग्याचा हा. डिग्याचा मला कोर्टात जायला लावू नको सांग. झेजरून टाकीन कोर्टात गेलस. मी काय म्हणतो माका शिकवू नको, वाटेक लाग. तो काय म्हणतो ते ऐक तरी. मी ना मध्ये मध्ये बोललस तर तू अजून हडेच बसलस. चल ना वाटेक लाग ना. बघतो काय उपटून घेऊचा आता, उपटून घे. चल वाटेक लाग. माका सांगता बघतय म्हणून. मी काय म्हणतो बयो. तुझं आता काय इलो आपलं बघूच तेव्हा पाटील हॅटेन. मी काय म्हणते बयो, मी काय म्हणते बयो. अशाड पडली. तुझा काय, जा चाटीत बस आपल्या बायको. जा कमरेवर हात ठेव नू बुआ. आऊस नको मेल्या पैसो होयो. आज एकदम वडापाव खायला घातलास तू. बैच्या अंड्याचे पैसे उचललेस वाटतं. माझा काका आला होता ना, त्याने दिले. हे बघ अजून आहेत. तुला माहिती आहे माझा काका एकदम डेंजर मस्त आहे. त्याचं घर पण लय मोठं आहे. आणि अक्षू आहे ना. अक्षू त्याचा पोरगा रे, म्हणजे माझा भाऊ. तो तर एकदम डेंजर हुशार आहे. 100 मधनं 100 मार्क काढतो तो. तो भेटला ना की माझ्या चांगला 2-3 ढ्यापा देणार आहे मी त्याला. त्याला येतात उडवतो पतंग. आपण शिकू ना. खा ना भाजी, खा ना. हे तर बाय मेल्या डोळ्यात घातलं सगळं. पकड पकड सांभाळ रे. जरा सोड तू. ही अशीच अशी उचल आणि जाऊन बंगारवाल्याकडे देऊ नये. पण माझ्या बाबाचं साहित्य आहे त्याच्यात. काय पूजेचा सामान नाही हत्यारत. वशाड पडला किती जणांचा रगात लागला काय माहिती त्याका. चल जाऊन एक आणि पैसे हाडून माझ्या हातात ठेव, नाही तर उडवशीत पतंगीर. तुझं काय भरोसा नाही. चल उचल सांभाळून रे. 100, 150, 170 हे ठेव तुला. आईचा गो बैला कळलं ना तर जीव गेल तुझा. बैला सांगायचंच नाही, तिला सांगायचं भंगारचे फक्त 180 रुपयेच भेटले. अरे पण 240 भेटले ना. तेच तर सांगतोय ना, 50 माझे आणि 10 तुझे. काय बोलला, 50 तुला आणि 10 मला? भंगार माझ्या बापाचा होता ना. बर घे चल 10 अजून, रडू नको. तुला एक सॉलिड गोष्ट दाखवू. काय? ये इथं बस बस. हा बघ आहे ना. लय डेंजर होता ना तुझा बाबा. हा मग एकदम डेंजर, मोठमोठे दात लोक तो समोर आल्यावर. मग तुझ्या बाबाचा मर्डर कसा झाला रे? गेम करून मारला रे. त्याच्याच कुठल्या तरी दोस्ताने नेलं त्याला सायन फोर्टवर काम आहे म्हणून. मग मग काय, तिथं नेऊन लय डेंजर गेम केला त्याचा. अरे तुझी आई बाबाचा मर्डर झाल्यावर एकाच महिन्यात ती 1 तास. म्हणजे बार डान्सर होती ना माझी आई, बाबाशी घाबरून लग्न केलं तिने. मग बाबाचा मर्डर झाल्यावर दिली तिने कल्टी. माता कुठे? कोणाला माहीत. ब
बाईला विचारलं तर ती म्हणती त्या येडीचं नाव नाही घ्यायचं घरात. बघ तुझ्याकडे सांभाळून ठेव लपवून कुठं तरी. सकाळी सकाळी येलच म्हातारे. काय नाही रे, काल अमावस्या होती ना, भक्ताकडे गेलय, अंगारू हाडलंय, नंतर मग लक्ष्मीच्या कपाळाक लाव आणि आयता लिंबू आ, संध्याकाळी जाऊन तिट्यावर सोड. हा पाठीमागे वळान अजिबात बघू नको. एवढे अंगारे दुपारी केले, भूताला काय फरक पडला? गपरे मेल्या. अरे मालू आयता कधी इला? आली अमावस्याचा मुहूर्त गाठून पनवती मी इली. तुझ्याची बे काय हाड? हा काय बोलत मगे? गेली होती ना तोंड काळ्या करून त्या वॉचमन बरोबर पळून. नसते गेले मग काय थाटामाटात लगीन लावून देणार होतास? खबर फोडीन हो गेली ना त्या हात धरून पळून. त्याला नोकरीवरनं काढला, त्यानं हिला घराबाहेर काढला, बापाकडनं झोपण्यासाठी पैसे आण बोलतो. काय मग बापूसकडे सून पैसे आणतो लोक? बापाकडे पैशाचं झाड आण. हा या येडीच्या औषधासाठी पैसे पाहिजे हलवलं झाड, झोपण्यासाठी पैसे पाहिजे हलवलं झाड. सगळे नशिबाचे भोगत, बाकी काय नाही. एका तर एकाच्याच पाठी हात धुवून लागतात सगळे. खरे मेला लिव्हर फुटून कर्ज बापाची हरलंय मी भयो. आणि रामचरणला काय सांगू? आणि ह्याचा काय करू? आपट त्याला. हो आपटते आणि स्वतःला घेते पेटवून. आताच पेटवते स्वतःला. पेटव 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 हैती सर हैती सर कांडा पेटव पेटव पेटव. काय नाटक करता आणि चुनू चुनू तोंड कोणा गो वाजवून देखावतास? हा तूच गेलस ना घुखाव का? बापाशी सांगलेलं तुका. बयो मी खोली ऐकतय. काय बोलल?
खोली इकतो देणी देतो जावयाचे पैसे घालतो आणि येडी घेऊन जातो गावात. अरे काय मॅड झाला काय तुझा? हा तू गेलस तर माका कोण बघतला? माका कोणाचा आधार? हा इथं माझ्याच डोक्यावरच छप्पर फाटकय. तुला कसला आधार देतो? घरमालकाशी बोललो मी, देतो काहीतरी पैसे म्हणाले. तेल लाईत गेलो तू घरमालक. अजिबात खोली इकता गा म्हणे. तशा त्या गावड्या वांगडा बोलतोय मी. हा त्याका सांगतय पैशाची काहीतरी सोय कर, नाही तर ह्याच्यासाठी एक झोपडा बघ. माका एकदम आवशी सारखं करता, ऐकतो ना माझा. लक्षात ठेव, खोली इकता गामाने जाते मी. लक्ष्मी कांगारो लावून टाक. हा लक्ष्मी येतोय गो. याचा काही या गळाच नाही. 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97 काय रे तुझं साहेब घराकडे? हा आहेत. बरोबर आहेत ना रे? बरोबर आहेत. 3 लाख. कवडे साहेब, या महिन्यात भाडेपावती होईल ना माझ्या नावावर? शब्द दिलाय तुला. आणि बघ, बयाच्या गावाकडच्या घराचं लक्षात आहे ना, डागडुजीचं? हो लक्षात आहे. त्याचे वेगळे पैसे काढून पण ठेवलेत तिला द्यायला. ठेवलेत ना? हो. चाळ मालकाला फोन कर रे. आता कुठल्या चाळीच्या मालकाला? एवढ्या चाळी आहे? अरे ह्याची रे, ह्याची खत्री. हा तोच तो. आधी घर मालकीनीशी बोल. माझ्या घरावर डोळ्यो तुझो. हा या आता तुका खाऊ घातले आणि माझ्या रुलटलंस माझ्या रुलटलं तू या का? हा नाही तुका चाळी समोर लागलो केलंय तर मग लागलो केलंय तर मग. हा ए भयो तू या माझ्या माझी खोली कशात घालतलंस? हा बघ जा दशोत पल्ले बघ. गावडे साहेब आता बीपीचा त्रास होता, आमच्या करून पडले. काय काय बोललो मी? करून पडले. हे अँब्युलन्सला बोलव, डॉक्टर फाटाकडे घेऊन जा. मी करतो फाटकाला फोन. पैसे वाचले तुझे डागडुजीचे. काय चक्कर आली आणि पडली. काय झालं रे? काय झालं? अरे देवा, तुझ्या काळचा जरा सुद्धा दया माया नको कर. इतका निष्ठूर का झाला? आता मी काय करू? माझी आई गेली रे, मला टाकून गेली. मी पोरका झालो. या आता ना घराच्या चाव्या देणार होतो, आता कुणाला देऊ? माझ्या सख्यानं जेवढं केलं नाही तेवढं तू केलं साहेब आयासाठी. म्हातारे जाऊ नको ग, परत ये म्हातारे, परत आय. शिर्या म्हातारे, आता तुझ्याशिवाय कस जगू म्हातारे? हा कुठला साबुदाणा आणला? तुला कोहिनूरचा आणायला सांगितला होता ना? तो नव्हता वाण्याकडे, मग त्याने हा दिला. तो बोलला हा पण चांगला आहे. त्यांनी सांगितलं आणि यांनी आणला. नाही आणायचा मग. उरलेले पैसे? संपले पैसे. संपले? अजून 32 रुपये द्यायचे वाण्याला. बघू किसे. बोल, परत बोल. काय बोललास? बोल. काय ग, काय झालं? मला सांगतोय उद्यापासून वाण्याकडे जायला. हे इकडे रे, इकडे
ये इकडे काय रे, जास्ती मस्ती चढली तुला? चाल चाल, 3:30 वाजले, अक्षयला आणायला जायचं ना, मग बघतो काय, जाना आता जा लवकर. अरे तू अजून इथेच? अक्षय गेला असेल कोणाबरोबर तरी घरी. जा तू पण जा. अहो 5:30 वाजून गेले, अजून दिघे अक्षुला घेऊन आला नाहीये. अगं येईल का तो? त्याचा एक्स्ट्रा क्लास बीच असेल काहीतरी. आज नसतो हो क्लास, बुधवारी असतो. अरे काय अशी तू? मला ना काळजी वाटतेय. आपण जाऊयात का शाळेत? अगं थांब ना जरा, ये. हा बघ, आला बघ. कुठे गेला होता रे मरायला? हं हे काय, अक्षु कुठे? काय विचारतीये मी, अक्षु कुठे? मी गेलो होतो शाळेत वेळेवर, पण अक्षु नव्हताच. नव्हता म्हणजे कुठे गेला अक्षु? मी खूप वेळ थांबलो होतो तिथे, मग काय वेळाने एक माणूस आला आणि तो बोलला की. काय बोलला? तो बोलला की महादेव चाळकेला सांग, पोरगा जिवंत पाहिजे असेल तर. तर काय? तर काय? एका तासाच्या आत 25,000 रुपये घेऊन गोल देवळा पाशी ये. माहित नाही, कोण तरी बुटका काळा माणूस होता तो. कोण आहे हा माणूस? का घेऊन गेला? माहिती असेल मी जातो आता पोलिसांनी बघतो काय. अहो वेट लागलाय का तुम्हाला? त्यांनी अक्षुचं काही बरं वाईट केलं तर? नाही तुम्ही पैसे द्या, तुम्ही अक्षुला घेऊन या. अगं पण एवढे पैसे द्यायचे कसे? 5,000 असतील माझ्याकडे पार. हे घ्या 4 तोळे, सगळं द्या त्यांना, अक्षुला घेऊन या. मी करतो सगळं. कुठलं देऊळ म्हणाल असतो? गोल देऊळ. तुला माहितीये कुठे ते? तू चल माझ्यावर चल. किती वाजता यायला सांगितलं होतं त्यांनी? टाइम नाही बोलला तो. ओळखशील ना त्याला नक्की इथे बघितल्यावर? हो. थांबवलं आणि एका माणसाबरोबर गेला. मी खूप वेळ थांबलो होतो का तिकडे? अरे अजून थोडा वेळ थांबला असता तर काय पाय फोडले असते का तुझे? एक काम धड करत नाही हा मुलगा, हा फोन पण लागत नाही. महादेव भिकाजी राणे, तुमचे कोण? माझे मिस्टर. तुम्ही पाहिलं होतं का त्याला शाळेच्या बाहेर? हो, पण मध्येच कुठेतरी गायब झाला. मग हा बराच वेळ वाट बघत होता शाळेच्या बाहेर बिचारा. तुला तिथे कोणी भेटलं का शाळेच्या बाहेर? बुटका काळा माणूस होता, तो बोलला की अक्षय जिवंत पाहिजे असेल तर काकाला बोल 25,000 रुपये घेऊन गोल देवळाकडे ये. मग मी गेलो होतो काका बरोबर तिकडे, मग काका तिकडे मला थांबवून कुठेतरी गेला आणि परत आलाच नाही. तुम्हाला कोणावर संशय आहे का?
ठीक आहे, आमचा तपास चालू आहे. जर गरज पडली तर तुम्हाला पुन्हा त्रास देऊ. काकी बरं वाटत नाहीये का? मला पण काका आणि अक्षोची खूप आठवण येते. काय देऊ? मला बसू दे शांतपणे. डोकं दुखतंय का? दाबून देऊ? हॅलो, हां देखील काकी मस्त दिसतेस. आधी हाती आहे. एक खूप वाईट बातमी आहे रे. काय झालं? तीन तीन लोकांना मारलं. उशीर झाला. काय रे, किती उशीर? स्मशानात खूप उशीर झाला काकी. काही कळलं का रे, कुणी केलं, कसं झालं? दमला असाल ना? भूक लागली आहे? नाही खाल्ला मी बाबे काकाकडे. बरं, इलियास जा आंघोळ कर आणि झोप. दमला असणार अंघोळकर. हे बघा, मला काय या खोलीमध्ये इंटरेस्ट नाही आहे. तुला पाहिजे तर तू ठेव, मला माझा हिस्सा दे. अरे पण ढिग्याचं काय? ढिग्याचं काय का? ढिग्या माझ्याबरोबर येणार. अरे माझ्या सख्ख्या भावाचा मुलगा आहे तो, म्हणजे मला मुलासारखाच ना. आणि काळजी करू नका, त्याचा हिस्सा मी व्यवस्थित बँकेमध्ये इन्व्हेस्ट करीन, है ना? हे बरं झालं एकदम. माझी काळजी मिटली. हा किती झालं तरी नाम आहे मला सख्ख्या भावापेक्षा जास्त आहे. नाही तर काय, आणि बय म्हणजे आई माझी. माझी काळजी मिटली. हे बघा, माझ्याकडे निम्मे पैसे आहेत आणि निम्मे गावची जमीन विकून 2 महिन्यात उभे करीन. मग ॲग्रीमेंटमध्ये लिहूया तसं. काहीच प्रॉब्लेम नाही. होय, काहीच प्रॉब्लेम नाही, करू आपण तसं. तुम्ही नका टेन्शन घेऊ, आपलं काम एकदम इलिगल अजिबात नसतं. हा, एकदम कायद्याच्या चौकटीत राहू. आपला वकील पण बेस्ट आहे. काय कोकाट बेस्ट आहे. ढिग्या सगळं सामान भरून ठेव,
उद्या आपण आपल्या घरी जातोय. मी येतो तुला न्यायला. हो काका. हा आणि एक जा खाऊ घेऊन ये जा. हो. ते अग्रीमेंटचं करूया मग लगेच. हा करू ना, काहीच प्रॉब्लेम नाही. हो कोको टेलिफोनला. हो. अरे बापरे एवढ्या पतंगी. 22 आहेत 22. हा बघ डॅब. ए हा तर आपण खाजारात पकडला होता ना. हा हे सगळे पतंग मी अक्षूला देणार आहे. तुला पाहिजे तर घे 4-5 ठेवून. नको ठेव तुलाच. आई शपथ तू खरंच जाणार. साला इथं काय आता. मी तर बॅग पण भरली. मग तू येणार नाही. तुला भेटायला येणार ना अधून मधून. तू गेल्यावर मी एकटा काय करणार. थोडेच दिवस रे इलियास. मग मी काकाला सांगणार ना. इलियास पण पाहिजे आपल्या बरोबर. काका लय चांगला आहे आणि त्याचं घर पण लय मोठं आहे. काका मानेल रे, पण काकीचं काय. तिला तर मी असा पटवेल रे. तुला तर माहिती आहे ना आपण किती बोल बच्चने. याला म्हणतात ढ्याप आणि ही फिरकी. हा मांजा आहे ना, या पतंगीत बांधायचा आणि उडवायची. लय मज्जा येते. आय डोंट वॉन्ट ऑल दिस फुलिश गेम्स. अरे फाडली कशाला. मी उडवली असती ना. ए दिग्या, या पतंगी बितंगी इथे उडवायच्या नाही तर ते सगळं तुमच्या चाळीत. कळलं ना. आणि हे बघ ती बॅग उचल आणि ते पॅसेजमध्ये कपाट आहे ना तिथे नेऊन ठेव. आणि हातपाय स्वच्छ धुतल्याशिवाय घरात यायचं नाही. कळलं. आण त्या पतंगी इकडे दे लवकर. इथे पसारा मांडून नाही बसायचं. ते पण दे. अक्षू भूक लागली ना बाळा. चला हात धुवून घ्या. चला जेवायला. चल चल जा. तुझी बॅग पण ठेव जा तिकडे बाहेर. आणि तुझं अंथरूण पण त्याच कपाटात आहे. हा जा जा. बंद करते. पैसे पडतात त्याला. पैसे कोण देणार तुझा बाप. अटक ना लवकर. तो अक्षू केव्हाचा तयार होऊन बसला. शाळेत सोडायचंय ना त्याला. बघतोस काय रे माझ्याकडे. तोंड खाली कर आणि अटक. पावळ्यात कुठला. झाले कपडे धुवून. लादी कपडे भांडी ह्यांच्या फक्त धुवून घेत नाहीत माझ्याकडनं. काय निघाला ना तुझा काका. जास्ती दिवस नाही राहणार मी तिकडं. मग करशील काय. म्हणून तर राहतोय ना. आई शपथ ढ्यापा फाडल्या माझ्या. तेव्हा अशी जळली ना माझी. तुला दिलं असतं तर परवडलं असतं. हे तिघ्या वडापाव खाऊया. आहेत पैसे तुझ्याकडे. चल निघतो मी. सामान आणायला जायचंय वाण्याकडे. कायदाशीन घरीच आहे आज. गेली नाही का आम्हाला. उद्या भेटू. शरम का हा ग्लास घेतलास. तुझा आहे ना ठेवलेला वेगळा. आमचा का उष्टा केलास. तहान लागली होती काकी. सापडला नाही माझा. सापडला. हे काय काय आहे. डोळे फुटलेत का तुझे. तसे सगळे ग्लास मीच धुतो ना. होबाड फोडू ना जास्त आवाज केलास तर. उद्दाम करतोय तू सगळं. चालत
गाडीतली खाण येऊन पडली आहे माझ्या घरी. कशाला आलीस? जा आता गुमान, झोपू दे मला. निघ ना. भवानी उघडना तोंड. तोंड उघडना. तू कस काय आले? मी काय आमचे काय पुन्हा जाणार नाही त्या कुत्र्याकडे. म्हणजे ए गप, नाही तर खाली फेकून देईन तुला. भुकेजला असेल गप्पू पास कर. किती पाजू? दमले मी पाजून पाजून. रडून रडून मेला ना तर जीव सुटेल तरी माझा. कानफाड फोडी ना पुन्हा असं काय बोलली तर. काय झालं? भांडली पुन्हा? घाण आणून ठेवली त्याने माझ्या उरावर. चार दिवस फक्त मार खाते मी. म्हणून आले कायमची. तुम्हाला जर जड होणार असेल तर सांगा, जीव देतो आम्ही दोघं. आईचं घोया नशिबाच्या सगळ्या बाजूनच घोडा लावलाय. गपरे चल. काय अरे घे ना तुझ्या हाताने. यायची कटकट पावलं कुठली. अरे कुठे आहे तो? बघ तो बघ, आला आला. हे अक्षय, इकडे इकडे. हा अक्षु, तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी नवीन गाडी घेतली आहे. नवीन गाडी? हा खूप मस्त आहे. बाबांनी ना तुला दुकानावर बोलवलंय. दिग्या? दिग्या कुठे आहे? हा डिग्या पण तिकडेच आहे. चल चल चल. दे तुझी बॅग धरतो. अक्षय कुठे? अक्षय आता होता इथेच, बाथरूमला गेला असेल.
नक्की गोलदेवळाच्या इकडे यायला सांगितलं होतं ना? हो हो, बोलला होता की गोलदेवळाच्या इकडे कुठल्या तरी बिल्डिंगच काम चालू आहे, तिकडे ये. मग आधी नाही सांगतायत नालायक, चल लवकर. अक्षो, इथेच आहे ना? हा, इथेच कुठे तरी बोलवलं. अक्षो, ए अक्षो, अक्षो, अरे इथेच सांगितलं होतं ना, मग आई कुठे तो? ते बघ, ते बघ तिथे. अक्षो, हळू. अरे कुठे आहे काका? तू तिथे बघ, मी इथे बघतो. ठीक आहे. हा अक्षो, अक्षु, ए अक्षु बेटा, बाबू कुठे आहे तू? अक्षो, अक्षो, ए अक्षु, ए अक्षु, अक्षु, ए अक्षु, काका, काका, अक्षु इथे. हा, आलो आलो आलो, कुठे कुठे? हा बघ इथे. अक्षु उठता, अक्षु, अक्षु उठ रे बाळा, उठ ना काका. लय मारलं होत ना तुम्ही मला, अक्षुची गाडी फोडली तेव्हा. गाडी पाय पोरगा गेला ना तुमचा. दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत बांधकाम सुरू असलेल्या जागेत दोन मृतदेह आढळले. त्यातील एक मृतदेह 10 वर्षाच्या मुलाचा, तर दुसरा त्याचेच वडील महादेव राणे यांचा आहे. ज्या अमानुषपणे हे खून झालेत ते बघता विकृत मनोवृत्तीच्या गुन्हेगाराचंही काम असावं असा पोलिसांना संशय आहे. सध्या तरी पोलिसांना या प्रकरणात कोणतेही धागेदोरे मिळाले नसले तरी अपहरण करणाऱ्या टोळीचा यामागे हात आहे का, या दिशेने पोलीस तपास करत आहेत. सुनाय खराटमल, मैं तेरे को आखिरी बार वार्निंग दे रहा हूं. 200 झोपड़े का डीलिंग है, समझा? मेरे को 2 खोका चाहिए. देता हूं बोल के मेरे को चुना मत लगा तू, नहीं तो ना उधर आके ना तेरी में अड़कता डाल के ना सुपर काटूंगा. परसों तक मेरे को पैसा चाहिए. चल रख फोन, रख. दादा कह रहे ये चाड़के चोली जी पेपर्स. अग्रीमेंट को ना जना हो रहे म्हणजे काय? तुमच्या बायकोच्या बहिणीच्या नावावर. कॅश पण दे जरा. ठेवली गाडी, ठेवली. पण पैसे जरा जास्तीच दिले. नाम्याचा पोरगा आहे तो आणि बयेचा नातू. गफलतीत गेली बघ बिचारी. आईस माझी. याकूबच्या पैसे काय झाले? जातो ना आज त्याच्याकडे. ठीक आहे, मी येतो जाऊन. हा ठीक आहे. हा इथं कर. हल्ले ना मुंबईत प्रॉपर्टीचे भावना एकदम एकदम तुटलेत, रेटच नाही. हा इथं कर. पण हे लय बरं झालं, हे बाबीचं घर आणि बयाचं घर एकाच माणसाने घेतलं ना, म्हणून चांगला भाव आला. हा इथं. ओके. हा चेक आणि ही कॅश. थँक्यू. हा तुमच्यामुळे हे शक्य झालं. थँक्यू काय दिग्या, मला माझ्या पोरासारखं आहे. आज मी जो काय ना तो ह्याच्या बापामुळं आणि बयामुळं. आई माझी सक्की नाही. पण चहा घ्याल का तुम्ही? नाही नाही, चहा नको. आज एकदम खुश आहे आम्ही. काकी असून सुद्धा तुम्ही एकदम पोरासारखं सांभाळताय. काय लागलं केलं की लगेच फोन करायचं. हो येऊ मी. या चा. नमस्कार. येऊ. Thank you.
मुंबईत पतंगी बदवणारे लय कमी झाले ना रे. अरे मुंबईचा आकाशच कमी झालाय, बदवणार काय मुंबईचे. मला पण लय कंटाळा आला या मुंबईचा. अरे बाबी काका कोकणात चालले, आपण पण जाऊया. बाबी काका कोकणात चाललाय म्हणजे? अरे तू नाव्या बोलत होता बाबी काका खोली विकतोय म्हणून. चाललाय कोकणात. ते करंबळेकरचे लिहिले का? हा आलेत. नाही लास्ट टाइम त्याचे राहिले होते. दादा याकूब आलाय. पाठवत हो दादा. भाई नमस्ते, एकदम अर्जंट में बुलाया. अर्जंट में? अर्जंट में भीख मंगे? क्या हुआ भाई? पूरा पिस्तौल खाली करूंगा तेरे पिछवाड़े. अभी 10 दिन से मेरे को बोल रहा है 5 लाख रुपए दूंगा, 5 लाख रुपए दूंगा, अभी तक दिया नहीं है. ये ना समझो क्या मेरे को. भाई भाई थोड़ा प्रॉब्लम था भाई, पर 4-5 दिन पहले दिया ना 2 लाख रुपया. ए भक्तिया बोला ना तो भाई को. अरे मेरे को क्या मालूम तू किसको दिया 2 लाख रुपया. अरे तेरे को दिया ना 2 लाख रुपया. अबे कुत्ते क्या भांग पिया क्या? खुदा कसम भाई मैंने इसको 2 लाख रुपया दिया है भाई. नाटक मत कर तू हरामी, नाटक मत कर. ये क्यों झूठ बोलेगा भाई? इसने मुझे फोन किया था पैसे के लिए. मैं मेरे भाई के सैलून में बैठा था. मैं बोला उधर आके लेके जा पैसा. विजय क्या रे, क्या क्या मेरा भाई सैलून क्या? तेरे भाई को मिला मैं मिले तेरे भाई को. ये देख कल शाम तक मेरे को 5 लाख रुपए लाके दे, नहीं तो मैं उधर ही चीर डालूंगा हरामी तेरे को. चलो उठ निकल. भाई ये भक्त है ना बहुत बड़ा भुक्कड़ है. आप चलो मेरे साथ, दुकान में सीसीटीवी कैमरा है, आप खुद ही आके देख लो. तू खरच नाही पैसे घेतले? तेरी तो मैं जान ले लूंगा तेरी. अरे छोड़. चल चलो भाई. दादा नाही ते भावाचं ऑपरेशन होतं तर अर्जंटली म्हणून. तुझ्यावर विश्वास ठेवला मग तू माझीच मारतोस. बघ उद्या सकाळपर्यंत जर मला 2 लाख रुपये आणून दिले नाहीत ना तर अख्खं पिस्तूल तुझ्या पोटात खाली करेल, कळलं का? चल उठ उठ निघ इथून निघ. उडत्या पाखराची पंख बसतो मी, समजलं का? मला नड्याचं पुत्र असला. गावात संपली भेंडी. भक्त्या बाय ठीक आहे, आणि हे तुझे उरलेले पैसे. राहू दे राहू, चल ठेव जोगडे. आज जरा जास्त झाली ना भक्त्या बाय. हा ह्या गावडीनं टोक्याची आय बहीण केली माझ्या, त्या गावडीची ना आता होणार आहे. मी कसा कापून काढतो, कसा कापून काढतो. 3 मर्डर केले ह्याच्यासाठी, 3 मर्डर. आला काबाला भेंडी, टाइम लागतो आपल्याला असं काप. अरे भक्ता भाई काय बोलतो तू, गावडेला नडणार. अरे घाबरतो काय त्याला, मी घाबरतो त्याला. तू कशाला घाबरतो? बस बस गेली, बस 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 बस. अरे गावड्या ना, त्या भिकाऱ्याने 2 लाख रुपयासाठी साला सगळ्यांसमोर मारला रे मला. साला 1 करोड रुपये कमवून दिले रे या बी बी मा अलकट पाडूस पिकारडा. नीच नीच अवलात साली. त्या बहिणीला आय बोलतो. आई आहे माझी, आई आहे माझी. आईचा खोयानी एका खोलीसाठी त्या म्हातारीला माझ्या डोळ्यासमोर मारली.
त्या हरामखोर गावड्याने. साला. अरे नमा वाय. देव आपलं तरी देव एकदम हा. नमा वाय म्हणजे कोण? दिगाचा बाप. आपलं तरी देव हा. देव माणूस. या दलिंदर गावड्याने 5 लाख रुपये घेऊन त्याची खबर दिली म्हणून नाण्याबाईचा गेम झाला. त्याला आयुष्यपत नाव्या तुझ्याची गद्दारी केली आणि त्या हरामखोर गावड्याला कापणार. सोडणार नाही गावड्याला. बदला घेणार, बदला घेणार तुझा नाम्या. आईच को ते गावड्याच्या कापून टाकतो. चालला कापून सप 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 कापून टाकतो. काय रे इलियास किती उशीर? अरे दिघे आईचा घो त्या गावडीच्या. लय भारस आहे तो. काय झालं? काय बोलला बघते. माझं काम करणार बोलला. मला तो बोलला कोथळाच काढणार. आहे कुठे तो? खाचरात. तू थांब मी आलो. पाच लाख पाहिजे. माझ्या बापाची खबर देताना तेवढेच घेतले होतेस ना? तुम्ही खुश ना? कोणाला विचारतोय? काय बाई आणि बाप माझा. ए दिग्या तू सारखा सारखा घाबरू नको रे. तुला दिसत नाही तर चूप राहा ना तू इलियास. तुम्ही पण जा आता. गेले काय रे दिघे? तू कस काय अचानक इथं? बाबी काका तू खरंच खोली विकलीस? मग काय करतो? डोक्यावर एवढं कर्ज वाढलेलं फेडणार कस? नवऱ्याने टाकलेली असली पोरगी पदरात बरोबर असले येड ध्यान. एक आसरा होता बयोचा तेही गेलं सोडून. वॉचमनची नोकरी करायची तर तिथेही सिक्युरिटी वाले घुसलेले. मुंबईत जगायचं कसं? जातो गावाकडं. तू गेला तर कोण आहे रे मला इथे? मला पण लय कंटाळा आला या मुंबईचा. तू पण चल. मला आवडेल. इलियासला पण घ्यायचं बरोबर. उघड्या शेजारी नागडं झोपलं रात्रभर हिवानं मेलं. आधीच खाणारी तोंड एवढी त्यात एकाची भर कशाला? काय नको. मी देतो ना पैसे तुला. मला मिळालेत खोलीचे. मी आली तुझ्याकडून पैसे घेईन मी. काय हो बोलतेस?
ठीक है बाबे काका, ये तो मैं ये तो मालूम। इकड़े चल त्याला पण घे बरोबर। तिथे एकदम डेंजर चालणं दिसतात ना, मुंबईच्या आईला बघाव तिथं धूरच दिसतो आकाशात। काय दिघ्या, मुंबईतले सगळे मिलवाले मेले ना तेव्हा त्यांना जाळला, त्यांचा झाला धूर, आणि तो धूर भूत होऊन बसलाय मुंबईवर। माझा बापूस, तुझा आजा, हाल हाल होऊन मेले। या मिल मालकांनी युनियन वाल्यांनी पार निजवून ठेवली। हे दिघ्या, आपण ना मुंबईला जाऊयाच नको, इथेच राहूया। मग भाईगिरे काय कोकणात बसून करणार? ए बाई साहेब, मरायचा बापशी सारखा है? गफलत मध्ये मेला तो, आपण एकदम डेंजर भाई होणार। गप मेले, आज भय असती ना तर चांबडी सोलली असती तुझी हे ऐकल्यानंतर। लय आठवण येत असेल नाही तिची? नाही, रोज भेटतो मी तिला। काय बाय बोल नको। आई शपथ, विचार आला। अरे बापी काका, लय घाबरतो मला, जेव्हा बघावं तेव्हा बाईशी काय बोलतो, स्वतःच्या बापाशी काय बोलतो। बघ मालू, म्हणलं होतं तुला कोणतरी करणी केली ह्यांच्या घरावर म्हणून। अबे शेवटचा चाळके राहिलायच। हे बघ, उद्याच्या ला अमावस्या आहे, मी गुरुवा बरोबर बोललोय, स्मशानात तुझ्या पूजा बांधू, म्हणजे तुमच्यावरची करणी ना नष्ट होऊन जाईन। कसली करणी बाबी काका? करणी नाही तर काय? हा म्हणता किती माणसं गेली घरातली, तुझा बापूस गेला, बयो गेली, चुलता गेला, चुलत भाऊ गेला, शिर्या गेला, सुप्रिया गेली, करणी नाही तर काय? मग एक खबर देऊ बाबी काका? बोल। माझ्या बापाची खबर ना त्या गावड्यानेच दिलेली, माहितीये का? वय ना, मला कुणकुण होतीच। अजून एक सॉलिड खबर देऊ? बोल। बैला पण त्या कुत्र्या गावडेनीच मारलेला। काय बोलतो? खर तेच, भक्त्या बोलला मला सावताच्या तोंडानी। बर झालं चहा आईला त्याचा कोणीतरी मर्डर केला। कोणीतरी काय, मीच केला। चल काहीतरी बोल नको। बैची शपथ। काय बोलतोयस? हा मग, आणि तो अक्कर माशी चुलता माझा महादेव, लय छळला रे मला बाबी काका। बघाव ते ऊट सूट कुत्र्यासारखा मारायचा, ती काकी पण, तो अक्षू पण, अक्षू आणि काकाला पण आम्हीच मारला।
आणि ते दोघे शिर्या आणि सुप्रिया भाडे पावती स्वतःच्या नावावर करायची होती त्या दोघांना. काढून मारला त्यांना गुप्ताच्या घरात आणि त्या काकेला पण सोडलं नाही मी बाबे काका. बघाव ते उठ सूट कुत्र्यासारखा मारायचा. ती काकी पण तो अक्षू पण अक्षू आणि काकाला पण आम्हीच मारला. आणि ते दोघे शिर्या आणि सुप्रिया भाडे पावती स्वतःच्या नावावर करायची होती त्या दोघांना. काढून मारला त्यांना गुप्ताच्या घरात. झालं बाबे काका तू खात नाही? भूक नाही. आईला तरी भरवा. पोट खराब आहे तिचं. मग आधीच सांगायचं ना, वाढलंच नसतं उगाच नासाडी अन्नाची. नासाडी कशाला, मी खातो ना. दे बाबी काका. त्यांनी केलेल्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन बाबी काकांनी दिग्या आणि इलियास यांना पोलिसांच्या हवाली केले व कोर्टाने ते अल्पवयीन असल्याने त्यांना बाल सुधारगृहात पाठवण्याचे आदेश दिले. पुढे ते दोघे सुधारगृहातून बाहेर आल्यावर बाबी काकांच्या देखरेखीत राहू लागले व चांगले जीवन जगू लागले.